गेले 5 महिन्यापासून आपण अशी एक केस पाहतोय ज्याची दखल संपूर्ण देशाला घेणं भाग पडलंय. आज या केसचा निकाल आहे. दोन्ही बाजू आपण ऐकलेल्या आहेत. आज हा निकाल देताना एक जज म्हणून, एक पुरुष म्हणून मला काही बोलावंसं वाटतंय. इनफॅक्ट आय एम कन्फ्यूज. हाय. अरे सो डॉक्टर स्नेहल सावंत, कसा होता पेपर? पेपर छान होता, पण समित रिझल्टच्या आधीच डॉक्टर काय? बरं ऐक, शो सुरू व्हायला अजून थोडा वेळ आहे, आपण कुठेतरी काही खाऊन घ्यायचं का? हा, थिएटर मध्येच खाऊया. बर चल. ई समित, शर्ट फाटलाय तुझा, हे बघ. शा, मी दिवाकरला सांगितलं होतं माझा शर्ट वापरू नकोस म्हणून. खूप वाटलाय का ग? हो, असा थिएटर मध्ये येणार आहेस. बरं, एक काम करूया, तू घरी चल, मी चेंज करतो, मग तिथूनच निघूया. खरी, चल बस, उशीर होतोय. इथे राहतोस? हो, उतर. स्नेहल, हाय. हाय. हाय, लवकर आलीस कॉलेजमधनं, कसा गेला पेपर? पेपर छान होता. अच्छा, हा कोण? हा समित, माझा मित्र समित नेहा, कॉलेज फ्रेंड. हाय. अगं चल ना घरी, तेच राहते समोरच्या बिल्डिंग मध्ये. नंतर कधीतरी, थोडी घाईते. स्नेहल मॅडम, निघायचं ना, उशीर होतोय. हा चल. ओके, बाय. 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 इथे आलेस कधी तिच्या बरोबर? नाही रे. ठरा, वेलकम टू माय होम, ये ना. समित, अरे केवढा पसारा आहे. एक्सक्यूज मी, बस ना. फील कम्फर्टेबल, मी चेंज करून येतो. स्वीटहार्ट. हां. मला असं वाटतं की आता आपण वेळेवर नाही पोहोचू शकणार शोला. मग आता मी काय म्हणतो? हां. स्नेहल, काय जरा इकडे ये ना. अरे काय झालं समीत? मला सांग ना ह्याच्यातलं मी काय घालू. अरे घरीच आहोत ना आपण, काही पण घाल. पण मी तुझ्या बरोबर आहे ना, मला तुझ्या आवडीचं काहीतरी घालायचं आहे. समीत, यू आर टू मच. सरक. हे नाही, देन हे घाल आता. समीत, समीत सोड ना, काय करतोयस? समीत सोड. नाही सोड. सोड नाही समीत. अगं मनांच्या धाग्यांना जोडून पाहना जरा, रंगीत क्षणांच्या ताऱ्यांना निरखून पाहना जरा. एकांत मनांच्या धाग्यांना जोडून पाहना जरा, रंगीत क्षणांच्या ताऱ्यांना निरखून पाहना जरा. आकाशी तोडना जरा, तू प्रेमात ये ना जरा. ऐकून साध तू माझी आज ये बिलगुनी, मज तू थांब जरा. एकांत मनांच्या धाग्यांना जोडून पाहना जरा.
रंगीत क्षणांच्या ताऱ्यांना निरखूनी पाहना जरा. जाऊ कुठे मी कसा थंबल्या या दिशा, हा गंध तुझा निशिगंध जणू दरवळतो मंदसा. ओल्या मनाच्या सरी दव जसे पानावरी, थिजल्या मनी का भावना ओघळती या उरी. तू बेधुंद हो ना जरा, तू बेभान हो ना जरा, ऐकूनी साध तू माझी आज ये बिलगुनी मज तू थांब जरा. एकांत मनाच्या धाग्यांना जोडून पाहना जरा, रंगीत क्षणांच्या ताऱ्यांना निरखूनी पाहना जरा. सळसळतो जोनसा झाले तुझी मी अशी, आले तुझ्या अंतरी. हो न मी राहीन तुझी, तू माझा साजना. मी बेधुंद झाले जरा, मी बेभान झाले जरा, ऐकून साध तू माझी आज ये बिलगुन मज तू थांब जरा. एकांत मनाच्या धाग्यांना जोडून पाहना जरा, रंगीत क्षणांच्या ताऱ्यांना निरखून पाहना जरा. सहसा या खुर्चीमध्ये बसणारी व्यक्ती ही स्थिर मनाची आणि सत्सद विवेकबुद्धी जपणारी असावी लागते, म्हणजे किमान त्या व्यक्तीकडनं तशा अपेक्षा असतात. अर्थात तशी अपेक्षा माझ्याकडूनही असणार. माझ्यामध्ये उडालेला हा जो गोंधळ आहे, हे जे कन्फ्युजन आहे, आतल्यात चाललेला हा जो कोलाहल आहे, हा एका जजचा नसून माझ्यातल्या एका सर्वसाधारण पुरुषाचा आहे, एका बापाचा आहे. अगं आज एक सर्जरी आहे, नाशिकच्या पत्त्यावर फोन करून कळवून ठेव आपल्या नेहमीच्या गोष्टींबद्दल. हो कळवते. ए स्नेहल, बघ. अगं स्नेहल, स्नेहल मी हाक मारतीये तुला. अगं कुठे गेली होतीस, काय झालं? काही नाही, स्कूटी मध्ये मोबाईल राहिला होता. अगं मग सांगता येत नाही का तुला मी इतकं विचारते तर? कमाल आहे, असं काय करते? गॉड, आता काय करू मी? अरे काय रे, काय करतोयस? खेळतोयस? हे तुझं आहे काय रे? गिफ्ट आहे? चल तू खेळ, बाय. स्नेहल काय झालंय सांग ना. समित, आय एम प्रेग्नंट. Thank you.
मला माहिती होतं तू हेच बोलशील. स्नेहल, मी तुझ्याबरोबर लग्न करायला तयार आहे. आय लव्ह यू. मी असं करतो, मी ह्याच विकेंडला गावी जातो. आईबाबांशी बोलायला जास्त वेळ मला लागणार नाही. एकदा त्यांना पटवलं की मग तुझ्या आईवडिलांशी बोलूया. मी तुझ्या बरोबर आहे, ओके? तू नको काळजी करूस. समीर, 2 महिन्यांपासून फोन करते मी तुला. का अवॉइड करतोयस माझे फोन? अगं स्नेहल. हा काय अगं, कॉन्फरन्ससाठी फॉरेन लागेल. तुला कळतंय 2 महिन्यांपासून मी ही गोष्ट आई बाबांपासून लपवून ठेवली. यू हॅव टू टेक सम रिस्पॉन्सिबिलिटीज. डू यू अंडरस्टँड दॅट? आय नो स्नेहल, आय नो. पण बाबांना परत सिव्हिअर अटॅक आलाय आणि त्यांचे जे ऑपरेशन झाले त्यात पण कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेत. मी कुठच्या तोंडाने सांगू? सांग ना. समीर, पण प्लीज अंडरस्टँड मी, प्लीज. 2 आठवड्यानंतर मी नाही लपवू शकणार, कळतंय तुला? प्लीज स्नेहल, आपण एक काम करूया. मी लवकरात लवकर तिकडे येतो. बाबांना सांगू नाही शकलो तरी आपण लग्न करून घेऊ. त्यांना मी नंतर सांगेन ना. हां, तू नको काळजी करूस, मी तिथे लवकरात लवकर येतोय. आणि चुकीचं नको समजूस. हां चल, ठेवतो. स्नेहल, आय एम सॉरी. मी माझ्या बाबांना काहीच सांगू नाही शकलो. स्नेहल, त्यांची प्रकृती खालावत चालली आहे ग. स्नेहल, मला नाही वाटत आपल्याला लग्न करता येईल. समीर, अरे काय बोलतोयस तू? आय एम 3 मंथ्स प्रेग्नेंट, यू अंडरस्टँड दॅट? अगं स्नेहल, तू भावनेच्या भरात प्रॅक्टिकॅलिटी सोडतीयस. जस्ट लुक ॲट यू. अगं तुझी अजून इंटर्नशिप सुरू व्हायची बाकी आहे. तुझ्यासमोर अख्खं करिअर पडलंय तुझं. जर अशा परिस्थितीत आपण आपल्या मुलाला जन्म दिला तर त्याच्यावर आपण प्रेम नाही, अन्यायच जास्त करू. नाही स्नेहल, मी आपल्यासाठी एक खूप सुखी भविष्य इमॅजिन केलंय. नॉट लाईक धिस. समीर, हे सांगायला इतके महिने का थांबलास? अगं काय करू, वेळच तशी होती माझ्यावर. आपल्याबद्दल सांगायला घरी आनंदाने गेलो तर बाबांचं हार्टचं प्रकरण सुरू झालं. वी मेड अ मिस्टेक स्नेहल, आपण चूक केली. पण आपल्या चुकीची शिक्षा आपल्या बाळांनी का भोगावी? मला असं वाटतंय की काही भलतसलत निस्तरायला लागायच्या आधीच तू हे बाळ पाडून टाक. समीर, स्नेहल ऐकून घे माझं, ऐकून घे माझं. मला सगळं कळतंय मी काय बोलतोय ते. आणि मला तुझी अवस्था पण कळतीये स्नेहल. अगं मी तुझ्या जागी असतो ना तर मीही असाच वागलो असतो. पण आत्ता माझे विचार आणि माझा निर्णय हा भावनिक नाहीये, व्यवहारिक आहे. स्नेहल आणि आपण ह्या परिस्थितीत भावनिक होऊन नाही चालणार आहे. प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. समीर, मला कळतंय तुला काय म्हणायचंय ते. पण जर मी असं म्हणाले की मला अबॉर्शन नाही करायचंय तर स्नेहल, मी तुझ्याबरोबर या परिस्थितीला सामोरा जायला तयार आहे. स्नेहल, मी तुझ्यावर प्रेम करतो. आपण करूया अबॉर्शन स्नेहल. पण ऐक, आपण
या शहरात नाही करू शकत. आपल्याला दुसरीकडे कुठेतरी जावं लागेल. तुला माहिती आहे की माझा आई बाबा नामाजलेले डॉक्टर आहेत. कुठे इथे आपण केलं तरी त्यांना कळू शकतं. सो तू नको काळजी करूस. मी माझ्या विश्वासातल्या डॉक्टरकडे तुला घेऊन जातो. कुणालाही काहीही करणार नाही. आय लव्ह यू स्नेहल. लव्ह यू टू. मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी ऍक्ट 1971 नुसार आपल्या देशामध्ये प्रेग्नन्सीच्या 20व्या आठवड्यापर्यंतच ॲबॉर्शन म्हणजे गर्भपात हा कायद्यानुसार करता येतो. त्यानंतर जर गर्भपात करायचा असेल तर खालील गोष्टींसाठी कायद्यात तरतुदी आहेत. होणाऱ्या आईला जर मानसिक किंवा शारीरिक आजार असेल किंवा होणाऱ्या बाळाला व्यंग आहे असं जर आढळलं असेल किंवा बलात्कार सिद्ध झाला असेल किंवा 18 वर्षाखालील अविवाहित मुलीला गर्भधारणा झाली असेल तर कायद्यानं गर्भपात करता येतो. आणखीनही काही तरतुदी आहेत. हा ॲबॉर्शन ऍक्ट मनुष्य प्राण्याला खरं म्हणजे वरदान आहे. या कायद्याचा वापर होऊ पाहणाऱ्या आईला अपवादात्मक परिस्थितीत वाचवण्यासाठी किंवा प्रोटेक्ट करण्यासाठी खरं तर केला गेला पाहिजे. पण तसं न होता काही मंडळींनी या वरदानाला शापाचं रूप